बाकी काही असू दे, माझ्या हातची कॉफी तू मिस करणार आहेस एवढं मात्र नक्की. करू का राधाला फोन? नाही नको, दिवसभर इकडे तिकडे करून दमली असेल. माझा फोन आला तर उगाच काळजी करत बसेल माझी. डोकळा कसाही असू दे, तुझ्या चिकाटीला, इच्छाशक्तीला आणि तुझ्या उत्साहाला 100 मार्क. मग ठीक आहे. झोप लागली असेल तर नकोच करायला कॉल. तिला उठवलं तर उगीच माझी काळजी करत बसेल. लोक काय म्हणतील, पहिल्याच रात्री पटवर्धनांच्या वाड्यात मिस अनामिकांना बाकड्यावर झोपायची वेळ आली. केवढा तो जाच. अरे झोप येत नव्हती, बाहेर आले, एअर झाऱ्या घालत होते, मग बसले. सगळं ठीक आहे ना? रूम वगैरे नीट आहे? हो. गादी, उशी, चादर, पंखा, डास सगळं ओके? ओके. नाही म्हणजे मग प्रॉब्लेम आत आहे. आत? तुमच्या मनाच्या आत. राधा झोपली असेल का? वेळेवर जेवली असेल का? तिला माझी आठवण येत असेल का? हे सगळं सुरू आहे ना मनात. तुला कसं कळलं? मला जर तुमच्या मनातल्या इतक्या साध्या गोष्टी कळणार नसतील तर मग आपण हा जो एवढा मोठा घाट घातलाय त्याला काय अर्थ आहे. पण माझ्याकडे याच्यावर उपाय. काय? चहा घेणार? वेळ आहे का चहाची? ओ मॅडम, चहा घ्यायला वेळ लागत नाही, मूड लागतो. अजित, तू इथे कधी आलीस? पाहतेय तू कशी एकटी उभी आहेस, कशी एकटी एकटी रडतीयस. अग रडत नाहीये ग, डोळ्यात ते काहीतरी गेलं ना. आम्हाला माहितीये, आज एका मुलीला आईची खूप आठवण येते. तिला झोप लागली असेल ना ग? लागली असेल ना, शांत झोपली असेल ती. अग आता इथे ती होती तेव्हा तिच्याशी कधी धड वागलीस का? भांडायचीस तर खरी. तुझं म्हणजे असं आहे ना राधा, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. खरंय गो, बट आय रिअली मिस हर. कॉफी पिऊया मस्त, मूड सुधारेल बघ तुझा. तुला आठवत मी पहिल्यांदा तुझ्या घरी आले होते, म्हणजे इतक्या वर्षांनी पुन्हा भेटलो तेव्हा पहिल्यांदा. तू किती सराईतपणे हुंकर घालून साय मागे ढकलून दूध ओतलं होतंस, कॉफी केली होतीस मला वाटतं, मागून ओटा पण आवरला होतास. तेव्हा मला वाटलं होतं की ह्याची बायको ढिम्म काही काम करत नसेल, सगळं ह्याच्या अंगावर टाकत असेल. कसली मॅड होते ना मी. असं होतो माझ्या बरोबर, लोक असंच करतात. म्हणजे आता पण बघा ना, तुम्ही माझ्या बरोबर आहात, चहा मी करतोय, या. सगळी जागी होती ना. कोण आहे तिकडे? कशाला इतक्या रात्रीची जागरण करताय दोघी? हो ना, तेच तर सांगते मीला. काय राधा, ही काय वेळ आहे जागण्याची? चल बघू आधी झोपायला, चल. जागत बसते आपली, चल 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 झोपायला चल. गुड नाईट. गुड नाईट.
सावकाशा हो 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 बस 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 थोडी घे ग मस्त वास येतो या किती दिवसांनी पिणार आहेस माझ्या आजची कॉफी यार हो ग बाळा खरंच चेस 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 मस्त झाली आहे कॉफी आजी उद्या ब्रेकफास्ट बनवू मस्त अरे वा कर के ए पण तुझा ते ठोकळ्यासारखा ढोकळा नको हा आय नो राईट तेव्हा पण इंटरनेटवरनं रेसिपी काढली असती तर बरं झालं असतं उगी जितेंचा ऐकत बसले आणि मग फसलंच काहीतरी आठवणी येणारच राधा पण विसरशील हळूहळू आणि तुला एक सांगू काही वाईट गोष्टींमध्ये चांगल्या गोष्टी सुद्धा दडलेल्या असतात म्हणजे आता बघ ना अनु तुला सांगत होती की नाही राधा विचार करून मग काय तो निर्णय घे तेव्हा तू ऐकलंस का तिच नाही ना आणि आता हितेंनी धक्का दिल्यानंतर तुला आईचं सगळं बोलणं ऐकू यायला लागलं ना आता तिला समजून घ्यावं असं वाटतंय ना तुला पण ना या सगळ्या प्रकरणांना जशी मी शिकले ना तसं बहुतेक तीही शिकली म्हणून बघ ना ती आत्ता लग्न करायची घाई करत नाहीये हळूहळू स्टेप बाय स्टेप प्रोग्रेस करते पट्याशी जमतय का त्याच्या घरच्यांशी जमतय का हे सगळं बघते ना ती मुलाशी आणि त्याच्या कुटुंबाशी जुळवून घेणं ही वेगळी गोष्ट आहे आणि प्रेम असणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे आणि आपल्या कुटुंबात आपण जसे वागतो आणि चार लोकांच्यात आपण जसे वागतो स्वतःला कसं प्रेझेंट करतो हे खूप वेगळं असतं नाही जुळवून घेणं कठीण आहेच पण एकटं राहणं हे सोपं नाही मी सांगा तुमच्या बाबतीत काय झालं आयुष्यात एका मागून एक घटना घडत गेल्या त्यात राधा होती त्यामुळे तुम्ही सतत बिझी होता या ना त्या कारणामुळे माझं कसं झालं तेच घर तीच माणसं तीच नोकरी तेच रुटीन फक्त कॅलेंडरची पानं उलट दिली मनात तुमचे विचार असायचे आणि बघता बघता 22 वर्ष निघून गेली मी सगळं 22 वर्ष त्यामुळे आता हे जुळवून घेणं तडजोडी करणं या सगळ्यात मला काही अवघड वाटत नाही आणि त्यात आता माझ्याबरोबर तुम्ही आहात म्हणजे प्रश्नच नाही मी पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि आपले प्रयत्न यशस्वी व्हावेत खूप मनापासून म्हणत आणि तुमच्या बरोबरचा हा जो असा वेळ आहे हा कधीच संपू नये असं मला मनापासून वाटत पण आता उशीर झाला उद्या सकाळी आपल्या दोघांनाही ऑफिस आहे आणि ज्या राधाच्या काळजीमुळे तुम्ही इतक्या वेळ जागे आहात ती येवाना रमाजीच्या कुशीत शिरून पांघरुणात गुरगटून घोरायला पण लागली असेल त्यामुळे तुम्ही पण थोडा आराम करा झोपा आता द्या कप द्या नको बे उगाच नंतर ऐकून घ्यावं लागेल
असा उघड्यावर किती शांत झोपलाय हा. माझ्याकडे सगळं असून अशी शांत झोप का लागत नाहीये? चला नाश्ता तयार आहे. आहो आलात ना अप्पा. या भाऊजी. हो हो आलो. या नाश्ता तयार आहे. हे घ्या. बसा बसा. या या भाऊजी या लोक. गरम गरम नाश्ता करून घ्या. ऐका ना मी सगळ्यांसाठी चहा टाकू का? हो हो मला चालेल चहा. हा हा टाकते सगळ्यांसाठी चहा टाकते. हा तुम्ही नाश्ता करून घेताय ना? हो. हा या या बसा बसा. मी वाढते तुम्हाला. हे घ्या. अगं मी एक मिनिट. तुमचा डबा तयार ठेवलाय मी. हा न विसरता घ्या ना. वाई मावशी या या तुम्ही पण नाश्ता करून घ्या. या नाही नको मी नंतर करीन. अगं मला अजून अंगण झाडायचं. अहो तुम्ही कुठे अंगण झाडत बसताय? काय वय तुमचं? ही सगळी कामं मी करेन. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही नाश्ता करून घ्या. हा मी झाडते. बोलली नंतर झाड. गरम गरम नाश्ता करून घे तू पण. अहो बायकांना कुठे वेळ असतो नाश्ता वगैरे करत बसायला? कामच आवरली जात नाहीत माहितीये का? आता मला आप्पांना औषधं द्यायची आहेत, मग मला ओटा आवरायचा आहे. मी सगळी कामं करता करता कुठे मला नाश्ता करायला वेळ मिळणार? आणि मी ना आज 7 वाजता उठले हो. स्वयंपाकघरातलं सगळं आवरलं पण तरी मला बसायलाच वेळ मिळाला नाहीये. 7 वाजता उठले त्याच्यावर आठवलं. किती वाजले? 10. बघू. अगं मी 10 वाजले. अहो खूप कामं आहे तो मला. आहो ऐका ना त्या 2 नाश्त्याच्या प्लेट आहेत ना त्याच्यावर झाकण ठेवा. हा आज मी आणि अनामिका ताई एकत्र नाश्ता करणार आहोत. नाही म्हणजे आज त्यांचा पहिला दिवस आहे ना आपल्या घरात, म्हणून म्हटलं की जाऊ जाऊ जरा एकत्र खाऊ. आणि तस त्यांना उठायला जरा उशीरच झालाय. म्हणजे खर तर खूपच उशीर झालाय पण ठीक आहे, काही हरकत नाहीये. आज त्यांचा पहिला दिवस आहे ना, थोडं उशीर झाला तर काय हरकत आहे. मला जर का माहिती असत की ते उशिरा उठतात तर मी गरमागरम नाश्ता केला असता ना त्यांच्यासाठी. पण ठीक आहे, त्या उठल्यावर आम्ही एकत्र नाश्ता करू. अरे अजून ती उठली नाही म्हणजे उशीर झाला तिला. हो ना मावशी. अगं नवीन जागा आहे ना, त्यामुळे कदाचित झोप लागली नसेल म्हणून उशीर झाला असेल. हो रे, पण 10 वाजले म्हणजे ऑफिसची वेळ झाली ना तिची सुद्धा. हो खरे. अगं बाई खूप काम आहेत मला. मी जरा अंगण झाडून घेते, तुम्ही नाश्ता करून घ्या. सगळे आलेच मी. भाऊजी डबा घेऊन जा. अप्पा सचू निघतो. सॉरी उशीर झाला ना मला. माझा रोजचा अलार्म वाजला पण मी बंद केला आणि मला कळलंच नाही. सॉरी सॉरी. येतो मावशी येतो. चल तू थांबतो सर, मी लगेच आले आवरू. एकत्र जाऊया. मी नक्की थांबलो असतो पण आज ऑफिसला वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे. पहिली मीटिंग खूप महत्वाची आहे. मी पुढे होतो, आपण भेटू ना ऑफिसला. मावशी येतो ग. अंगण झाडून. अगं बाई अनामिका ताई चला आपण नाश्ता करूया. मस्त गरम गरम नाश्ता केला मी तुमचा. नाही वल्ली मी नंतर खाते. मी आलो. आहो असं काय कर. आहो अगं अनामिका. अगं ऐक ग अनामिका. सॉरी म्हणजे मला उठायला जरा उशीर झाला पण सॉरी खरंच सॉरी. तू प्लीज चिडू नकोस ना माझ्यावर. जरा तुम्हाला उठायला जरा उशीर झाला. नाही तर काय 10 वाजले. वाड्यात सगळ्यांचा 1/2 दिवस संपला सुद्धा. आमच्याकडे वाड्यात सूर्योदयापूर्वी लोक उठतात.
आंघोळी उरकतात. उगीच असं लोळत पडलेलं मला अजिबात आवडत नाही. मला ना काल रात्री झोपच लागली नाही. मला कारण दिलेली अजिबात आवडत नाहीत. नाही काय की माझा अलार्म वाजला, म्हणजे वाजला, मी बंद केला आणि मला काही म्हणजे जागच आली नाही. अलार्म तुम्ही बंद केलात ना? अलार्म तुम्ही बंद केलात ना? मग वाजलेला कळला नाही तुम्हाला? काय वाटलं मी सना, मी का माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून मी काही खपवून घेईन? हे प्रेम वगैरे ना सगळं आपल्या ठिकाणी मी सना, मी का वाड्याची शिस्त म्हणजे शिस्त, तत्व म्हणजे तत्व. हसू ना, ते काय करू तुमच्या रडकाचा करू. सौरव, अगं अनामिका, हे घर आहे, जेल आहे, झाला उठायला उशी तो दे, त्यात काय एवढं. मावशी मी सनामिका ना काय वाटलं माहितीये, आज वाड्यातला पहिला दिवस म्हणजे परीक्षेचा पहिला पेपर. भेट मला ऑफिस मध्ये, मी बघते जर बरोबर. काय मावशी काय म्हणतात बघ, म्हणतात की तू भेट मला, तुला बघते ऑफिस मध्ये, असं बोलणार मायाशी? ते माई मावशीच्या समोर. ए सौरव बसा आता, ना तर आम्ही दोघी मिळून भांडू तुझ्याशी. हा पहिल्याच दिवशी त्या पोरीच्या डोळ्यातून पाणी काढलंस रे. अग ए डॅम्बिस, तू असं बोलतेस जसं काय मी एकट्याने केलं सगळं. तू पण होतीस ना माझ्या बरोबर या सगळ्यात. अरे पण ते आपलं लुटूपुटूच भांडण होत. अरे आता खऱ्या भांडणात मी तुझी बाजू घेणार नाही, हिचीच बाजू घेणार. चला आता, काय ऑफिसला जायचंय की नाही, का सुट्टी आहे, निघा. चला निघा. येतो मी, आलो लवकर आवरून आलो. या या. हे बघ अनामिका, आता तू इथे राहायला आलीये, आता घर आहे म्हटल्यावर भांड्याला भांडे हे लागणारच, पण तू गांगरून जायचं नाही, घाबरायचं नाही आणि हे असं रडायचं नाही. ही माई मावशी कायम तुझ्या पाठीशी आहे, लक्षात ठेव. अगं बाई तुला काही ऑफिसला जायचं नाही, लवकर आवरते आणि निघते. जा जा आटप लवकर. शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. आज तुमची सकाळ खूपच शुभ आहे कारण मी नाश्ता केलाय तुमच्यासाठी. चला चला. अगं वल्ली वल्ली, ऐक ना, मस्त उपमा केलाय, चहा केलाय गरम गरम, खा आणि ऑफिसला जा. वल्ली मला अगं खूपच उशीर झाला, हो अलार्म मिनिटं लागतील. आणि तुम्ही जर का नाश्ता केला नाही तर माई मावशीना अजिबात आवडणार नाही. आज तुमचा पहिला दिवस आहे ना, मग खाऊन आरामात ऑफिसला जा. ऑफिसला गेलं तुम्ही कुठे नाश्ता करणार आहे? घ्या. अगं नाही वल्ली, माझा अलार्म वाजला नाही, आज उठायला उशीर झालाय, आता आवरायला उशीर झालाय आणि आता पोचले उशिरा ऑफिसला, खोल होईल ना खूप. आहो पण 5 मिनिटं लागतील नाश्ता करायला. अगं नाही वल्ली, ऑफिस मध्ये कॅन्टीन मधून काहीतरी मागून घेईन आणि मग. अरे बापरे, कशाला पण नाश्ता केलाय गरम गरम तर खाऊन घ्या ना. एक मिनिट हो, मला तर नीलला पाठव. काय झालं? हॅलो बोल नील. अरे मी आता कॉल करणारच होते तुला, मी एक मेल पाठवला तुला, जरा चेक करशील का? हो, रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशनचा. हो नील, आधी त्याची प्रिंटआउट काढ, वाचून घे नीट, तुझं कॅल्क्युलेशन कर, बजेटचं काय ते बघ आणि मग मला कॉल कर. ओके. नाही 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 नाही, मटेरियलसाठी मला कन्सल्ट कर, आपण ते ठरवूया आणि त्याप्रमाणे प्रोजेक्शन देऊया. हो तू निघालायस का आता? बरं ठीक आहे, मी आता येतेच आहे ऑफिसला. हो नक्की, भेटूया मग आपण. दांडी, सी यू, बाय. नाश्ता करून घेता ना? नाही नाही अगं वल्ली,
खरंच तू इतक्या प्रेमाने करतेस, पण आजचा दिवस फक्त जाऊ दे आणि उद्यापासून आपण नाश्ता पाणी चहा कॉफी सगळंच मी निघू आता. ऐका ना, बोल ना. ते घरातल्या भाज्या संपल्यात. हो का? हो. आणि तुम्ही मला मंडईत सोडता का पटकन? चला. अगं आत्ता? हा, कारण संध्याकाळी काही करायलाच नाहीये म्हणून म्हटलं आपण मंडईत जाऊया, मग तिकडून तुम्ही ऑफिसला जा. मी ऑनलाईन मागवते ना भाजी, तुला अगदी घरपोच मिळेल, तू काळजीच करू नकोस. डोंट वरी. हा इट्स ठीक आहे. मी कशाला करू वरी? वरी करायची वेळ तुझ्यावर येणार आहे.